आता पाहूया विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। मुंढेगावचे विद्यमान सरपंच सौमनीषा संभाजी जमाले यांनी भाजप गटातून काँग्रेस गटात प्रवेश केला आहे। तसेच मुंढेगावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ विशाखा विकास लोंढे यांनी भाजप गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आमदार पृथ्वीराज बाबांच्या उपस्थितीत सर्वांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व विद्यमान सोसायटीचे चेअरमन श्री भीमराव नानासो जमाले यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी श्री पंचायत समिती सदस्य नामदेवराव आप्पा पाटील व मुंढेगावचे ज्येष्ठ नागरिक आनंदराव घोडके दादा व पांडुरंग जमाले आबा व शिवाजी जमाले ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बडेकर दुसरे सदस्य दत्तात्रय माळी मॅडम चौजांभळे या सर्वांनी बहुसंख्येने पृथ्वीराज बाबांना पाठिंबा जाहीर केला।